निसर्ग चक्रीवादळामुळे इंदापुरातल्या अनेक व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. गोदामाचे पत्रे उडाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अन्नधान्य भिजलंय. आधीच लॉकडाऊनमुळे कंबरडं मोडलेलं असताना आता चक्रीवादळामुळे जबर आर्थिक फटका नागरिकांना बसलाय. इंदापूरमधील प्रसिद्ध राईस मिलचं सुद्धा यात अतोनात नुकसान झालंय. आणि याबद्दलच अधिक माहिती देतात आमचं प्रतिनिधी अमित जोशी. चक्रीवादळामुळे जसं सर्वसामान्यांच्या घरांचं नुकसान झालंय, तसंच व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान झालंय. इंदापूर हे राईस मिलसाठी प्रसिद्ध आहे. मी अशाच एका राईस मिलच्या ठिकाणी उभा आहे आणि मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आपण बघू शकतो. हे स्थानिक व्यापारी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशीच थोडक्यात बोलूया. ह्या गोदामाच्या ठिकाणी जे नुकसान झाले, काल काय नेमकी परिस्थिती या ठिकाणी होती, राईस मिलच्या ठिकाणी होती? इथे ज्या वेळेला मी 11-11:30 वाजता मिलमध्ये आलो पाहणी करण्यासाठी, त्यावेळेला नुकताच थोडा थोडा वारा चालू झाला होता आणि जवळपास 12:15 ते 12 नंतर जो जोरात वारा सुरुवात झाली, त्याचा वेग किंबहुना कदाचित 80 ते 100 किलोमीटरच्या आसपास असू शकतो. आणि मी माझ्या डोळ्यांनी स्वतः एका ठिकाणी 2.5 तास उभं राहून माझ्या मिलचे पत्रे, माझ्या मिलची शेड उरते पाहते सगळं बघतो. मी काहीच करू शकत नाही, कारण त्यावेळेला जीव फार महत्वाचा आहे, वस्तू फार महत्वाची नव्हती. बरोबर. इथे काय काय नुकसान झालंय आणि कशा प्रकारे या ठिकाणचे पत्रे किंवा वस्तू या ठिकाणी यांची पडझड झाली? आता तुम्हाला सांगतो, त्यावेळेला मी बघत होतो की एक एक पत्र आवाज फटाफट, म्हणजे जसं काय अणुबॉम्ब फुटतोय का काय या पद्धतीने त्याचा स्पीड आणि येणारे सगळे पत्रे. पण आम्ही सुरक्षित ठिकाणी उभं राहत असल्यामुळे आम्ही त्याची कुठलीही पर्वा न करता आता फक्त आपण आपलं स्वतःचं आयुष्य कसं वाचवता येईल ह्याच्याकडे फक्त लक्ष केंद्रित होतं. पण त्याच्यानंतर ज्या वेळेला तो वारा जवळपास 2:30 ते 3 दरम्यान थोडा कमी झाला, त्याच्यानंतर मी माझं स्वतःचं राईस मिलचं शटर उघडून बघितलं, तर त्यावेळेला बघितलं तर अर्धी जवळपास शेड आपणही बघितली असाल, तर त्यावेळेला पत्रेही निघाले, शेडही उचलून गेली आणि त्याच्या खाली असणारे जे मोठे मोठे MP वरनं आलेले गहू असतील, लोकवन गहू असतील, सिओर गहू असतील, राजस्थानच्या आलेल्या डाळी, जळगावच्या आलेल्या डाळी असतील, कडधान्य असेल, काबुली चणा असेल, इतर प्रकारचे धान्य कडधान्य संपूर्ण वरनं पाणी पडल्यामुळे, छत वरनं ओपन झाल्यामुळे सगळं भिजलं. त्याच्यानंतर माणसांची व्यवस्था नव्हती, पण हे सगळं करत असताना त्यावेळेला माणसं नसल्यामुळे मी काही करू शकलो नाही. बघितलं जसं सर्वसामान्यांचं नुकसान झालेलं आहे, इंदापूर सारख्या या छोट्याशा शहरामध्ये व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं. राईस मिलसाठी हे इंदापूर छोटं गाव, छोटं शहर ओळखलं जातं, त्याच्यामुळे सगळ्यांनाच या चक्रीवादळाचा मोठा फटका बसलेला आपल्याला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अमरीश लाडसह अमित जोशी, Zee24 तास, इंदापूर.